morning. Good morning. Good morning. I love you. Nilo, ready si Jopong nila na. Yeah, yeah, babu. Sono. Boy, no ko. Boy, no ko, no ko, no ko. Ready si Jopali. Ready si pan Jopali dala. Ena mani mau. Mani mau. फैन बगतो फैन बगतो दीदी पण लावते दीदी पण लावते नाय कोटे कोटे ना करायचं कोण येते पडवा कोटे कोटे कोण रडते ओ ओ ओ गुंडा तुम कोण रडतो कोटे कोटे कोण रडते मामा 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 तो मामा मनी मौज आ गई मनी मौज की पूजा करूंगी आज है दिवाली पाड़वा छोटा सा विंडो छोटी असते आपली निसर्ग करायची तरी मरे मनी मो अच्छा करते अच्छा करते माझे मनी मो पेडा देऊ तुला पेडा देऊ पेडा दे दो उद्या उद्या बनेल पेडा फॅक्टरी मध्ये पेडा उद्या बनेल चला आपली बॅग बिग सगळं रेडी आहे सगळं सामान इथे रेडी आहे आता कपडे कपडे चटकन निघायचं चला ओके चला लेट्स गो या 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 अरे बापरे सह कुटुंब सह परिवार वा वा आम्ही तर ट्रॅक पॅड वरती आहे हो ओ व्हाय व्हाट इज दिस
something big. Come inside. Happy Diwali, happy Diwali. Hey, what is this, man? What is this? Diwali lunch. Money, Mao. हाँ किमी ने बगीचा ना था ना हैप्पी दिवाली इधर मिसी मिसी ला ताऊ तुम कुछ चल ला रावड़ी राठौड़ हाँ मिसी ला ताऊ तुम हाँ किसी का दी है अरे म्हणजे चांगलं आहे रे तू रेडी आहे बरं रिक्वेस्ट तर मी केली होती हा माहिती आहे ओके ओके ते तू मागवलं होतं ते ते तू बोलला ते आहे का महाबळेश्वर ते आहे ना हा पेरी पेरी आधी ट्रॅव्हल मी काम मे आएंगा काही और भी काम मे आएंगा हे अनार से आले यार अनारसे आलेले आहेत याची रिक्वेस्ट टाकली होती ग्रुप वरती मी वा वा जमले जमले थोडी गेले मी आणि आगी वा 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 काय होतं बघा का 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 ही प्रगती झाली कोणी गेले कोणी गेले मी आणि आई ते आता क्वेश्चन मार्क काय लागले थोडा ती म्हणजे पण गेले आई ने थोडे मोठे क्वेश्चन मार्क काय कोणी गेले कोणी गेले ती होती पण गेले आई ती मामा करत होती आईवर क्या बात कर रहे हैं मैं भी उतना ही खाया मी बघितलं बघितलं याला मेसेज केला म्हणलं बाबा पाठवून दे आपल्याकडे एक कोण येणार आजीकडे कोण आहे मनीमाऊ कोण आहे मनीमाऊ कोण आहे मनीमाऊ आपल्याला फिरायला जायचं यांच्या बरोबर आपल्याला फिरायला जायचं यांच्या बरोबर हे ना मनीमाऊ सवय करून घ्या यांची महत्वाची माणसं आहे सवय करून घ्या सांभाळणारी माणसं आहे ती आज पहिल्यांदा बाहेर पडणार ना म्हणजे आज हद्द पार करणार आहे आज मुंबईची अशी पार करतो आपण ना हद्द नाही केलीच ना ना थ्री आवर्स लेटर हेक्टरची चावी शोधतो आणि इतकं कठीण झालं की त्याने मी कुठे हेक्टरची चावी ठेवली आहे कोणाला काही ठाऊक नाही आणि जे डॅडी जे एवढे टेन्शनमध्ये जे आलेले आहेत की नेक्सॉनमध्ये कसं जावं हे आम्हाला खूप मोठा टास्क आहे जे आम्ही पाऊण तासापासून तीन तासापासून जी गाडीची फक्त हेक्टरची जी चावी शोधतोय आणि एक जी चावी आम्हाला मिळालेली आहे ती आहे दुसऱ्या हेक्टरची वाव आणि मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते काय अवस्था झाली आहे ये देखो आमची मनू कशी रेडी रेडी होऊन बसली आहे दोन तासापासून कुठची समजली नाही मनू कशी रेडी होऊन बसली आहे ग जायचं गाडीत जायचं होत अरे बापले माझ्या डोक्यात आता हे चालू की कॅन्सल वगैरे नको व्हायला ओले बापले बरं इथे 15 मिनिटांपूर्वी चावी होती तू साडी हा साडी दिसत होती तेव्हा इथे तर होती नंतर जी गायब झाली ती आता 2.5-3 तास होत आली चावी सापडत नाही आणि कसे जाणार आम्हाला जायचे बाबा मामाकडे मावशीकडे येऊ दादाकडे ही सिच्युएशन बघून घ्या तुम्ही मंडई काय चालू आहे
तू ठेवली चावी रेंजर चावी कुठे ठेवली तू कुठे ठेवली तू ठेवली लपवली तू तयार होऊन बसली आणि माव ग कधी चंचल कपडे घालून बसली आणि ती दुसरी माऊ पण नवीन कपडे घालून बसली आहे माऊनी नवीन कपडे घातले म्हणजे नमस्कार नमस्कार. तर तुम्ही आता बघितलं की हेक्टरची चावी काही मिळत नव्हती. तर झालं असं आहे की सगळं तयारी सगळी झाली आणि सामान सगळं आम्ही बाहेर काढलं आणि जी चावी आहे तर ती आम्हाला सापडत नव्हती. म्हणजे 15 मिनिटांपूर्वी मी पण श्वेताने आणि मायराने आम्ही तिघांनी पण ती चावी बघितली होती. त्यानंतर ती कुठे गेली काहीच कळत नाहीये. बरं थिएटरची अजून एक स्पेअर चावी आहे पण ज्या दिवशी मी गाडी सर्व्हिसिंगला दिलं होतं तेव्हा दोन्ही चाव्या घेऊन गेलो होतो बिकॉज दोन्ही चाव्या डिटेक्ट करत नव्हत्या. तर त्या गाड्या चाव्या दोन्ही पण रिपेअर झाल्या. बॅटरी सगळी चेंज केली माझ्याकडे त्यांनी गाडी ठेवून दिल्या पण घरी आल्यानंतर मला कळालं की माझी जी चावी आहे ती एक्सचेंज झाली कोणाबरोबर तरी जी स्पेअर चावी होती ती. त्याच्यामुळे त्या चावीने ते उघडत नव्हतं आणि माझी चावी होती ती कुठे सापडत नव्हती. आता अजूनही ती सापडलेली नाही आहे. मग आता फायनली काय ना बराच उशीर झाला. मग आम्ही डिसिजन घेतला की आता आपण आज नको निघूया आणि मग उद्या आपण निघूया सुरगाण्याला जायला. तर असं सगळं होतं. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा की आम्ही आमचा तो प्रवास आहे सुरगाण्याचं डिसिजन चालू करतोय. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर. बाय बाय.